शासना ने 8 सप्टेंबर में बैलगाड़ी शर्यत गुरांचे गाई बैल गाई और म्हशीचे मार्केट ते बंद केलेले आहे. कुठेही गाई बैल यांना एकत्रित आणता येणार नाही. चाहे बैल शर्यती निमित्त असेल या इतर मिरवणुका असेल किंवा बाजार असेल. चाहे मी शासनाके वतीने सर्व शेतकरी सर्व पशुपालक और सर्वांचं आवाहन करतो लंपी स्किन डिजीज गाई किंवा बैलामध्ये होते त्यांच्याशी इतर जानवर ला होत नाही और माणसाला होने की अजिबात शक्यता नाही आहे. त्याचा दूध 100% सेफ आहे. जर कोणो प्रसार माध्यमामध्ये या बाबत में कहीं अफवाह कोणोने पसरवले तो त्यांच्यावर कडक कानूनी कारवाई केली जातील. सध्या कई ठिकाणी असा सुद्धा तक्रार आहे की गुरांचे बाजार मीन्स गाई म्हैसी के बाजार के सोबत शेळी मेंढी के बाजार सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसा पद्धत में शासनामार्फत जातील की ते शेळी मेंढी के बाजार चालू ठेवतील. गाई म्हशी के बाजार पुढील शासनाच्या अधिसूचना के हिसाब से ते बंद रहते. लसीकरण और औषध शासन ने 100% लसीकरण के 1 रुपये फी माफ केलेले आहे. लसीकरण के फक्त 1 रुपये फी असते ते लंबीसाठी माफ केलेले आहे. OPD फी 10 रुपये असते ते सुद्धा माफ आहे. औषध 100% मोफत प्रत्येक औषध प्रत्येक VD में उपलब्ध आहे. ये सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे की काही फार इमर्जन्सी अति आवश्यक लाईफ सेविंग अगर असेल ते उपलब्ध नसेल तो संबंधित वेटरनरी डिस्पेन्सरी याचे नावे खरेदी करून ते शेतकरीला देण्यात येतील. नंतर त्याचे पेमेंट शासनामार्फत संबंधित केले जातील. यानिमित्त 1 कोटी रुपये आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ठेवण्यात येते ज्याच्याशी अशा पद्धतीची काही अडचण भासणार नाही. तो लंपी के बाबत में लसी औषध सर्व मोफत आहे. कोणीही परिस्थिती में जर कोणाला इतर काही अनुभव आला तो 1962 या स्थानिक जिल्हा में जे कंट्रोल रूम आहे त्याला सुद्धा तक्रार तातडीने नोंद करावी. टोटल महाराष्ट्रामध्ये 1,96,00,000 गाई और म्हैसी आहेत. त्यामध्ये 1,40,00,000 गाई किंवा बैल आहे. लंपी महाराष्ट्रामध्ये या इतर ठिकाणी केवळ गाई किंवा बैल में होऊ शकते. सध्या अगर बघितले तर 2,664 फक्त 2,664 गाई किंवा बैलांना लंपी झालेले आहे. त्यापैकी 1,520 बरा झालेले आहे. इतर आम्हाला जवळच्या हल्लीकालीमध्ये मिळालेले असेल त्यांचा उपचार चालू आहे. टोटल 5,15,120 गाई और बैलांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. 43 जानवर मृतुक झालेले आहे विविध ठिकाणी. यामध्ये लस 1 जानवर अगर इन्फेक्टेड आहे त्याच्या 5 किलोमीटर के आत करण्याचे सध्या तरी नियम आहे. आम्ही प्रत्येक पांजरपोळ गौशाळा और जे ऑर्गनाइज डेअरी आहे तिथेसुद्धा लस करण्याचे तातडी निर्देश देतो. तसेच पुढील 1 आठवडा 10 दिवस में आम्हाला इतर लस जर प्राप्त होणार तो आम्ही क्लीन वैक्सीनेशन मीन्स प्रत्येक ठिकाणी करणार. सध्या शासनाने 8 सप्टेंबर में बैलगाडी शर्यत गुरांचे गाई बैल गाई और म्हशीचे मार्केट ते बंद केलेले आहे. कुठेही गाई बैल यांना एकत्रित आणता येणार नाही. चाहे बैल शर्यती निमित्त असेल या इतर मिरवणुका असेल किंवा बाजार असेल चाहे गुरांचे बाजार असणार त्याला शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच इंटर मतलब तुम्ही 1 तालुक्याचे दुसरा तालुका 1 जिल्ह्याचे दुसरा जिल्हा 1 राज्य से दुसरे राज्य जे महाराष्ट्राच्या सीमा लगत आहे ते सुद्धा निर्बंधित करण्यात आलेले आहे.